नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज माझ्यासोबत आहेत सोयराबाई, म्हणजेच अभिनेत्री स्नेहलता वसईकर. पण आज त्या तुम्हाला सोयराबाईंच्या गेटअपमध्ये दिसत नाही आहे, तर एक मॉडर्न लुकमध्ये दिसतंय, छान दिसते असं म्हणताय. आज एका छान सरप्राईज पार्टीसाठी आपण इथे जमलो असं म्हणायला हरकत नाही, कारण मी अमोलदादाशी बोलली तो म्हणाला मला माहिती नव्हतं हे असं काय. पण नाही, खरंच ही खूप प्राऊड फिलिंग असेल जशी आम्हाला आहे तशी तुम्हाला, की आपल्यातला एक माणूसच खासदार झाला आहे. कसं वाटतं यार? खूप आनंद होतो आहे. आपण एखादे ध्येय निश्चित करतो आणि त्या ध्येयाकडे जेव्हा आपण वाटचाल करतो तेव्हा बऱ्याच अडचणी येतात. त्यातले काही जणं असतात जे ध्येयापासून भटकतात आणि दुसरं काहीतरी करायला लागतात, जे म्हणतात की नाही आता तिथपर्यंत पोहोचू शकत, तर आता आपल्या हाती जे लागलं आहे त्याच्यात आपण गोड मानू. आणि काही जणं असतात जे करो या मरो पण तिथपर्यंत पोहोचावं ही इच्छा असते, त्यातला म्हणजे अमोल. सो त्याच्या आज या सक्सेसबद्दल मला एवढंच म्हणावं असं वाटतं की त्याच्या सक्सेसमुळे फक्त त्याचा विजय नाही झाला तर आमचाही झाला आहे, कारण आमच्यासारख्याच सगळ्या प्रेक्षकांनी, सगळ्या मतदारांनी त्याच्यावर जो विश्वास दाखवला तो आज पूर्ण झाला आहे. सो हा फक्त त्याचा विजय नाही आहे तर हा सगळ्यांचा विजय आहे. हे टीम वर्क आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण तो प्रचार करत होता निवडणुकीसाठी त्याच्या मतदारसंघामध्ये, तर हे टीम वर्क आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आता अमोलदादा प्रचार करत होता, घरोघरी जाऊन त्याने प्रचार केला आणि त्याचबरोबर मालिकाही तितक्याच जोमाने सुरू होती. त्याच्याशी बोलताना तो म्हणाला की टीमचा सपोर्ट होता, माझ्या सगळ्या कोस्टारचा सपोर्ट होता, म्हणजे हे सगळ्यांचं श्रेय असं म्हणायला हरकत नाही. तर तो पिरियड तुम्ही कसा नेमका मॅनेज केला, कसं असायचं तेव्हा तुमचं शूटिंग स्केड्यूल असेल म्हणा किंवा सगळं? शूटिंग स्केड्यूल्स तसे टाईटच होते, म्हणजे आम्ही तर शूट करतच होतो पण त्या दरम्यान, अर्थात अमोल हा संभाजी महाराजांची भूमिका साकारतोय तर त्याचं जास्त काम असतं. पण तो प्रचार करायचा, तिथून तो रात्री परत यायचा, मग इथे सकाळी सकाळी शूटिंग करायचा, शूटिंग करताना मग त्याचे क्लोजेस काढले जायचे, मग बाकीच्यांचं नंतर आटपलं जायचं, किंवा जर तो पुण्यात शूट करतो तर तिथेच सेट लावून वगैरे हे सगळं करण्यात आलं. पण एक होतं की त्याने नाही म्हटलं, त्याने असं नाही म्हटलं की मी आता प्रचार करतोय तर माझं काम उडवा. त्याने म्हटलं की मी दोन्ही करेन. सो तो इथे येऊन कामही करत होता, तिथे प्रचारही करत होता आणि मधल्या ट्रॅव्हलिंगमध्ये तो आणखीन गाडीतले इंटरव्ह्यूजही करत होता. तर गाडीतही त्याला झोपायला उसंत मिळत नव्हती. तर तेच असतं की जर का तुम्हाला आवड असेल एखाद्या गोष्टीची तर सवड नक्कीच काढता येते. खरंच हॅट्स ऑफ आहे त्याच्या मेहनतीला, कारण सगळेच जण डोळ्याने बघत होते की त्याची किती मेहनत चालली ती. बट एक कोस्टार म्हणून आता कशी फिलिंग आहे, कारण तुम्ही सगळ्यांनी अमोलदादाचा प्रवास, डॉक्टर, अभिनेता आणि आता तो खासदार झाला आहे, म्हणजे ही जर्नी थ्रू आउट बघितली आहे तुम्ही, त्याच्या डोळ्यातली ती स्वप्न आता नेमकं बघून ते कसं वाटते? मी अगदी खरं सांगू, मला अमोल बदललेला वाटत नाही आहे, कारण तो खासदार झाला हे 23 तारखेला कळलं. त्याच्यानंतर आम्ही 26 तारखेला एकत्र शूटिंग केलं, 27 तारखेला एकत्र शूटिंग केलं. शूटिंग करताना तोच अमोल होता जो 23 तारखेच्या अगोदर होता. काही बदललेलं मला वाटलं नाही. मला वाटतं बदललं आहे तर एवढंच बदललं आहे की त्याचे जे पुढचे प्लॅनिंग आहेत ते त्याच्या डोक्यात बदलले गेले असतील. तारेवरची कसं? येस. पण त्याचा स्वभाव नाही बदलला आहे, तो आमच्याबरोबर जो होता तोच आहे. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही कितीही सक्सेसफुल झालात, तुम्ही कुठल्याही उंचीवर जाऊन पोहोचलात, तरी तुम्ही माणूस म्हणून बदलला नाही पाहिजेत. आणि ते अमोलच्या बाबतीत नाही झालं आहे, तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा फायदा हा नेता झाल्यावरती आपल्यासारख्या मतदारांना नक्कीच होईल. तर सध्या सोशल मीडियावर म्हणा किंवा मालिकेचे चाहते, अमोलदादाचे वेगळे चाहते, प्रत्येकांच्या मनात एकच प्रश्न येतो, म्हणजे आता मालिका आम्हाला बघायला मिळणार की नाही मिळणार, आणि जर मिळणार तर ते किती महिने अजून चालणार, असे बरेच प्रश्न आहेत. आणि दुसरीकडे असाही थॉट आहे की आता मालिका संपू नये, आता खूप छान चाललं आहे, काय नेमकं हे गणित आहे आणि आता काय काय प्रेक्षक पुढे बघते? मी अगदी आतल्या डिटेल्सबद्दल काही सांगू शकत नाही, पण मी एवढंच म्हणेन की प्रेक्षकांना गृहीत धरलं जाणार नाही या मालिकेच्या बाबतीत, कारण प्रेक्षकांना धरूनच ही मालिका लोकप्रिय झाली आहे, त्यामुळे गृहीत धरणं हा प्रकार नक्कीच नाही होणार. जी आत्ता स्टोरी लाईन चालू आहे त्याच स्टोरीने आम्ही पुढे जाऊ. त्यात मला वाटतं जर काही मॅनेज करायचं असेल तर ते अमोल आणि आम्ही, म्हणजे कलाकार सगळे, हे सगळे मिळून आपल्या तारखा आणि शूटिंग सगळं मॅनेज करू. पण तुम्हाला तरी नक्कीच तुमचं मनोरंजन किंवा तुमच्यापर्यंत पोहोचणारा इतिहास हा मॅनेज करावा लागणार नाही. अगदी.